संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना सोलापूरच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती व 12 बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले होते. त्याचा आदर्श घेऊन कल्याण नगर येथील संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या संपर्क कार्यालयामध्ये 18 पगड जाती धर्माच्या लोकांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष श्याम कदम, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहर प्रमुख सोमनाथ पात्रे, संपर्क प्रमुख अनिकेत कबाळे, आरपीआयचे उमेश जाधव, गवळी समाजाचे कृष्णा झिपरे, महेश गुब्यात, दत्तात्रय पवार, भारत बनवणे, गगन करमुसे इत्यादी उपस्थित होते. आज 6 जून महाराजांचा आज राज्याभिषेक दिन सोहळा म्हणून आपण साजरा या ठिकाणी केलेला आहे संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना जे स्वराज्य घेऊन जे स्वराज्य स्थापन केलं होतं, त्याचप्रमाणे आज 18 पगड जातीला 12 बलुतेदारांना घेऊन आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी राज्याभिषेक केलेला आहे. आणि जे रयतीचं राज्य पाहिजे होतं त्या रयतीचं राज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं आणि त्या रयतेला एक त्या 6 जून 1674 रोजी एक राजा मिळाला. 18 पगड जातींना सोबत घेऊन खांद्याला खांदा लावून काम करणारा असा राजा मिळाला आणि राजा मिळाला. 6 जून हिंदुस्थानाच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. किल्ले रायगडावर 6 जून 1674 रोजी एक अभूतपूर्व राज्याभिषेक सोहळा झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती आणि त्याचाच आदर्श घेऊन आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी 18 पगड जाती 12 बलुतेदारांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे. त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना 18 पगड जाती धर्माच्या माव्याने सोबत घेऊन रयतेचं राज्य निर्माण केलं होतं. त्यामुळे प्रजा सुखी आनंदी होती. त्याच पद्धतीने रयतेला एक आपला स्वतःचा एक राजा हवा होता. त्यामुळे 6 जून 1674 ला किल्ले रायगडावर रयतेने छत्रपती शिवाजी महाराजांना राजा घोषित करून त्या ठिकाणी एक मोठा अभूतपूर्व राज्याभिषेक सोहळा संपन्न झालेला होता. तो क्षण हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण क्षण होता. त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सोहळा करून त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.